गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। राज्यात आदिवासींच्या विकासाकरिता राज्य व केंद्र शासनाने विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत, परंतु आदिवासींच्या विकासाची जबाबदारी ज्या प्रशासनावर आहे तोच विभाग वाऱ्यावर आहे। देवरी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील कारभारावर कोणाचेच नियंत्रण नाही, त्यामुळे आदिवासींचा विकास कसा साधणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। आदिवासींचे राहणीमान उंचावण्यासह त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जात आहे। राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त निधीच्या सहाय्याने हे धोरण यशस्वी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे। महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून चालवण्यात येत असलेल्या जिल्ह्यातील अंगणवाडीतील 499 बालके तीव्र कमी वजनाच्या श्रेणीत आहेत। ही बालके कुपोषणाच्या विकट असले तरी प्रशासनाकडून ऑल इज वेल असल्याचे सांगितले जाते। एकात्मिक बाल विकास सेवा योजना गेल्या 3 दशकांहून अधिक काळापासून राबवण्यात येत आहे। या योजनेमुळे मुलांच्या विकासात लक्षणीय सुधारणा झाली असे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे, पण तरी देखील कुपोषणावर नियंत्रण आणण्यासाठी संपूर्ण बालपोषण पद्धती मध्येच व्यापक बदल होणे गरजेचे आहे। आरोग्याबाबत अवेअरनेसचा अभाव असल्याने वेळेवर आरोग्य तपासणी न करून घेतल्याने उपचाराला विलंब होतो। वयाच्या 20-21 वर्षात मधुमेहासारखा आजार होत आहे, याला वेळीच आळा घालण्यासाठी व्यायाम, योग्य आहार व औषध उपचार या त्रिसूत्रीचा अवलंब करून मधुमेह आटोक्यात ठेवता येऊ शकतो। तर आज बीड जिल्ह्यात 10,000 जवळपास मधुमेहाची रुग्ण असल्याचं डॉक्टर संजय पाटील यांनी सांगितलंय। मी केलेली विकास कामे आणि जातपात न म्हणता केलेली गोरगरिबांची सेवा याचे फलित म्हणून मला 40,000 मताधिक्य अपेक्षित होते, परंतु विधानसभा निवडणुकीत झालेला जातीवाद, विषारी प्रचार, कार्यकर्त्यांचे अंतर्गत वाद आणि याच घाईत आलेली कारखान्याची स्थगिती या सर्वांमुळे पडलेले कमी मताधिक्य या गोष्टींमुळे मी नाराज नाही तर व्यथित आहे असे प्रतिपादन आमदार हसन मुशीफ यांनी केले। कागल येथे शाहू हॉलमध्ये विजय मेळाव्यात ते बोलत होते। अध्यक्षस्थानी गोकुचे संचालक रणजित पाटील होते। ऑलिम्पिक पदविजेते खेळाडू घडवण्यासाठी सहकार्य करणाऱ्या ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट तर्फे उद्या सोमवारी ऑलिम्पिक विजेते खेळाडूंसह आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू कोल्हापूरकरांच्या भेटीला येणार आहेत। सायंकाळी 6:30 धैर्य प्रसाद मंगल कार्यालयातील कार्यक्रमात ते संवाद साधणार आहे। यात गगन नारंग, योगेश्वर दत्त, राही सरनोबत, देवेंद्र सिंग आदी खेळाडू सहभागी होणार आहेत। हा कार्यक्रम निमंत्रित लोकांसाठी असून यामध्ये खेळाडू त्यांचे शालेय जीवन, क्रीडा क्षेत्रातील प्रवेश, अडचणींशी करावा लागणारा सामना, समाजातून झालेली मदत यातून आपली यशोगाथा उलगडणार आहे। कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय बिलियर्ड्स पटू गीत सेट्टी, भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार वीरेन रास्पिन्हा इत्यादी उपस्थित राहणार आहेत। अहमदपूर तालुक्यातील कोपरा येथील एका विवाहिते शेतीच्या कामासाठी 50,000 घेऊन ये असं म्हणून मानसिक व शारीरिक छळ करून या विवाहितेचा खून केल्याची घटना घडली। कोपरा येथील पीडित महिलेला पती गणपती धर्माजी गच्चे यांनी शेतीच्या कामासाठी 50,000 घेऊन ये म्हणून पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केला, तसेच विवाहितेचा खून केल्याची घटना घडली। या प्रकरणी संतोष अर्जुन पंडित यांनी किनगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पती गणपती गच्चे व अन्य दोघे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय। सिंचन घोटाळ्यावर भाजप सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करणाऱ्या याचिका अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नाराजी व्यक्त करत राज्यात कोणत्या पक्षाचे सरकार आहे याचे न्यायपालिकेला काही घेणं देणं नाही, न्यायपालिकेत सरकारचा उल्लेख नेहमी स्टेट ऑफ महाराष्ट्र असाच असतो, त्यामुळे न्यायालयात अर्ज करताना सरकारचा उल्लेख हा भाजप सरकार याऐवजी स्टेट ऑफ महाराष्ट्र असाच करावा, कोणत्या पक्षाने काय करावे हा राजकीय प्रश्न आहे, न्यायालय हे राजकीय मंच नाही, त्यामुळे असे प्रश्न न्यायालयासमोर सोडवावेत असे ताशेरे न्यायालयाने याचिकाकर्त्यांवर ओढले आहे। विदर्भातील होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारकडे विशेष पॅकेजची मागणी करणार असल्याचं नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सांगितले। पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये असणारी विषमता दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना देखील करण्याचा विचार असल्याचं अहिर यांनी यावेळी सांगितलं। कर्नाटकमध्ये गुजरात सीमेपर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने रविवारी शहरासह जिल्ह्यातील 9 तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झालाय। बागलाण, चांदवड, कळवण, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, निफाड, मालेगाव इत्यादी तालुक्यात या बेमोसमी पावसाने दिलेल्या तडाख्यामुळे सोयाबीनची कापणी ठप्प झाली। बागलाण तालुक्यात द्राक्षांना तडे गेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची आठवण झाली। देवळा तालुक्यातील 3,000 पिकांचे नुकसान झाले आहे। डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून नियोजन सुरू असून
आरोग्य उपसंचालकांनी विभागातील सर्जन आणि आरोग्य अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना दिली. शहरांसह ग्रामीण भागातही डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याने विभागाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. गोवंश हत्या रोखायची असेल तर तो गो हत्या करणाऱ्यांना मृत्यूदंड हीच कठोर शिक्षा असणारा कायदा अच्छे दिनचा नारा देणाऱ्या नवीन सरकारने तातडीने संमत करायला हवा असे मत विश्व हिंदू परिषद तसेच भारतीय गोवंश रक्षण संवर्धन परिषदेचे उपाध्यक्ष हुकुमचंदजी सावला यांनी रविवारी नाशिक येथे केले. कृषी मंत्रालय आणि पशुसंवर्धन मंत्रालयाची विभागणी करून स्वतंत्र गोसंवर्धन गोरक्षण मंत्रालयाची निर्मिती करावी अशी मागणी त्यांनी केली. खून प्रकरणात अगवत कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या केरळच्या व्ही ही मोहन या कैद्याचे केवळ आधार कार्डमुळे तब्बल 16 वर्षानंतर केरळमधील 80 वर्षीय वृद्ध मातेशी मिलन होण्याची सुखद घटना घडली. वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्ताप्रमाणे केरळात श्री मंगलगरम गावातून मोहन हा नोकरीच्या शोधात गोव्यात आला होता. बांबोळी येथे फर्निचर तयार करणाऱ्या आस्थापनात सुतर म्हणून तो कामाला लागला, परंतु तेथे कर्नाटकी मालकाबरोबर काही कारणाने त्याचा वाद झाला आणि रागाच्या भरात त्याने मालकाचा खून केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने त्याला जन्मठेप ठोठावली. मराठा समाजाच्या आरक्षणास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. या प्रकरणी मराठा व मुस्लिम समाजाच्या सर्व संघटनांच्या वतीने जिल्हा कचेरीवर 19 नोव्हेंबर रोजी मोर्चा काढला जाणार आहे. आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने आरक्षण प्रश्नाबाबत आपली बाजू न मांडल्याने उच्च न्यायालयाने हा निर्णय घेतलाय. या प्रश्नी मराठा व मुस्लिम समाजाच्या भावना तसेच कर्तव्याची जाणीव सरकारला करून देण्यासाठी सर्व संघटना मोर्चात सहभागी होणार आहे. मोर्चाचे नेतृत्व सुभाष जावळे, ऍडव्होकेट विष्णू नवले पाटील, रामेश्वर शिंदे, धाराजी भुसारे हे करणार आहेत. महापालिकेने पुणेकरांना उत्कृष्ट व जलद नागरी सुविधा देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर सारथी योजना राबवण्याची संकल्पना 1 वर्षापूर्वी मांडली होती, परंतु विद्यमान स्थायी समितीच्या पदाधिकाऱ्यांना योजनेचा विसर पडल्याने सारथी योजनेचे काम धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे पुणेकरांना आजही नागरी सुविधांसाठी हेलपटा मारावा लागत असल्याचे चित्र दिसते. हेल्मेट सक्तीच्या विरोधात पुणेकर एकवटू लागले असून आज सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी व संघटनांनी फुले मंडईजवळ आंदोलन केले. हेल्मेट सक्ती मागे न घेतली केल्यास गुरुवारी सायंकाळी टिळक चौकात मानवी साखळी धरण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपचे पदाधिकारी नगरसेवक आंदोलनात सहभागी झाले आहेत. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.